नमस्कार। आज दिनांक 16/11/2023, वार गुरुवार। केडी चौधरी डाळिंबे अडकुने या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। बाजारच्या सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एकच सांगेल की आता गोल्डन सीताफळाचा सीझन चालू झालेला आहे, आणि गोल्डन सीताफळाचा सीझन जेव्हा चालू होत असताना मागच्या पिरियडमधली जी सीताफळं येत होती त्याच्यामध्ये आळीचं प्रमाण हे वेगवेगळ्या भागातनं काही जाणवायचं आणि त्याचा ग्राहकावरती परिणाम व्हायचा। परंतु आता आळी हा विषय ज्यावेळेस थंडी पडतो त्यावेळेस आळी येत नाही आणि ग्राहकामध्ये सुद्धा आम्ही त्याचं पुढं व्यापाऱ्यामध्ये किंवा आळीचे माल नाही आहे म्हणून हे सांगायला सुरुवात केल्यानंतर आता रेटमध्ये सुद्धा सुधारणा व्हायला लागली आहे। साधारणतः जे माल 30-40 रुपये जात होते ते 50-60 रुपये जायला लागले, जे 50-60 जात होते ते 70-80 रुपयावरती जायला लागले। त्यामुळं गोल्डन सीताफळाची डिमांड ही वेगवेगळ्या राज्यामधून आता व्हायला लागली आहे। पेरूच्या बाबतीत सुद्धा आपण बराचसा मधल्या काळात प्रयत्न केला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्याचा, त्या ठिकाणाहूनही डिमांड हे चालू असल्यामुळं सीताफळाचंही गोल्ड पेरूचंही डिमांड हे बऱ्यापैकी आपण तयार केलेलं आहे। त्याचंही रेट आता 50-60 रुपये किलोपर्यंत पेरू हा जातोय। थंडी असल्या कारणानं पेरूचं आवकही घटलेली आहे। ह्या दोन फळांची वेगळ्या राज्यामध्ये ही ग्राहकांच्या मार्फत कशी विक्री होईल त्याचा आपण प्राधान्यानं विचार करतोय आणि त्याला चांगली साथ मिळते म्हणून कुणाकडं गोल्डन सीताफळ असेल पेरू असेल तर आवर्जून आपल्याकडे विक्रीला पाठवा। गोल्डन सीताफळासाठी आपण केडी चौधरी गाळा नंबर 48 हा केळ विभागामध्ये तिथं प्रशस्त जागा असल्यामुळं त्या ठिकाणी विक्री करतोय। खालच्या फळ विभागामध्ये जागा कमी असल्यामुळं त्या ठिकाणी माल पाठवतोय विक्रीला। तर शेतकऱ्यांनी एक नोंद घ्या, नाशिकमध्ये सुद्धा गोल्डन सीताफळ किंवा पेरू तिकडं थोड्याफार प्रमाणात कमी आहे पण गोल्डन सीताफळ त्याही भागात विकलं जातंय आणि बऱ्याचशा अंशी डाळिंबाची ही आवक ही चांगल्या मालाचीच असल्यामुळं अजून ग्राहक महाराष्ट्रातल्या मालाला चांगली पसंती देतोय, पण तो काळ थोडाच राहिलेला आहे। कारण आता आपलंच मार्केट गुजरातमध्ये 1-4-8 दिवसामध्ये आपण ओपन करतोय आणि त्यानंतर राजस्थानचं सुद्धा 10-20 दिवसामध्ये मार्केट ओपन करतोय आणि तिथल्या शेतकऱ्यांची प्रचंड मागणी आहे लवकरात लवकर मार्केट चालू करा। परंतु पहिल्या टप्प्यामध्ये माल हलके असल्यामुळं आपण त्या ठिकाणी थोडासा विलंब करतोय, पण ग्राहकांचं डिमांड ज्यावेळेस तिकडं चालू होईल त्यावेळेस महाराष्ट्रातल्या मालाला थोडाफार परिणाम हा नक्कीच होणार आहे। कारण महाराष्ट्रातले पण माल हे कंटिन्यू चालू राहतील अशी परिस्थिती जाणवते। पश्चिम महाराष्ट्रामध्ये जरा थोडीशी आवक ही जास्त येते त्या भागातनं, पण उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल त्या भागातनं सुद्धा आवक ही नाशिकसाठी चालू राहते आणि नाशिक मार्केट हे आपण 12 महिने चालू ठेवतोय। त्यामुळं तिथल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये जर असेल की हे मार्केट सीझनेबल आपण चालू केलंय का, तर ते सीझनेबल चालू न करता आपण 12 महिन्यासाठी ते मार्केट चालू ठेवलेलं आहे आणि आपल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या टीम ह्या खरेदीला ग्राहकांच्या जातील, पण नाशिकमध्ये सुद्धा ग्राहक हे खरेदीसाठी असतील आणि आमची सुद्धा विक्री व्यवस्था करणारी टीम ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असू शकते। त्यामुळं इथल्या नाशिकच्या मार्केटवर कुठलाही परिणाम नाही हे मी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी नमूद करू इच्छितो। आणि पुण्यामध्ये तर 12 महिने मार्केट चालतं कारण इथं टॉप खाणारा वर्ग हा ज्यादा करून मुंबई असेल गोवा असेल किंवा पुणे असेल या ठिकाणी चांगल्या मालांचं डिमांड हे महाराष्ट्रातल्या हे नक्कीच 12 महिने राहतं, त्यामुळे त्या मालावरती तो परिणाम होणार नाही। परंतु एक साधारणतः 15 डिसेंबरचा मी टप्पा जरी सांगितला असेल तरी त्याच्याही अगोदर जर तिकडले माल वाढले तर थोडंसं मंदीला पुढं सामोरं जावं लागेल अशा परिस्थितीत वातावरण होण्याच्या अगोदर आपले जे माल असतील ते एक साधारणतः 15 दिवसात आपण स्पीड द्या, जेणेकरून ते माल बाजारात येण्याच्या अगोदर आपण पैसे करून घेऊ शकतो। कारण त्या मालाच्यामुळं कळत नकळत बाजारपेठेवरती महाराष्ट्रातल्या मालाला थोडंसं डिमांड कमी होतं ही दरवर्षीचा अनुभव आहे। परंतु यावर्षी दोन्ही राज्यामध्ये चक्रीवादळामुळे जो पाऊस झाला आणि त्याचा परिणाम एक महिनाभर ज्या बागा चालू होणार आहेत त्या संपूर्ण खराब झाल्या आणि नंतरच्या डिसेंबरच्याच ज्या फर्स्टमध्ये ज्या बागा चालू होतील त्या चांगल्या मालाच्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण आता जास्त न थांबता
जेवढा लवकर आपल्याला माल खाली करण्याचा आलेला आहे तो आपण खाली केला पाहिजे की जेणेकरून पुढे मंदी झाल्याच्या नंतर आपण अगोदर तोडला असता तर बरं झालं असतं ही मनामध्ये परत भावना तयार होण्यापेक्षा आता जे रेट मिळत आहेत ते खूप चांगले आहेत. मध्ये आपण छठ पूजेसाठी सर्वांना सांगितलं आणि त्या पिरियडमध्ये एकाच दिवशी आवक झाल्यामुळे थोडस मंदीला सामोरं आपल्याला जावं लागलं. परंतु आपण ज्या तारखा दिल्या होत्या 7-8 आणू नका, 9 पुढे आणा. 9 कमी आला, 10 कमी आला आणि 12 एकदम माल जसा आला. त्यानंतर 13-14 ही डिमांड वाढलं कारण माल ज्यादा एका दिवशी आला आणि नंतर माल कमी आले. आणि आता आजचा जर दिवस पाहिला तर आज काल भाऊबीजीमुळे माल तुटले गेले नसतील म्हणून आज आवक ही मर्यादितच सगळ्या मार्केटला राहिली. परंतु आज 280 रुपये किलोपर्यंत माल विक्री झाला. साधारणतः 100 रुपयापासून स्टार्ट झाला. पण 100 ती गोटी होती, ती गोटी तर जागेवर खरेदी करत नाही शेतकरी व्यापारी. त्यानंतर 145 रुपये ते 280 ऍव्हरेज, 196 रुपये आज चांगल्या मालाचा पडलेला पाहायला भेटतोय. पण ऍव्हरेजनी जर विचार केला तर आज माल हलके माल असेल तरी रेट चांगले, चांगल्याला चांगलाच मिळाला. पण ही परिस्थिती थोडेच दिवस आहे, त्यानंतर थोडे थोडे रेट खाली येण्याची संभावना आहेत. त्यामुळे जोपर्यंत ग्राहक महाराष्ट्रात आहे तोपर्यंत महाराष्ट्रातल्या मालांना डिमांड हा जास्त राहील. आणि त्यानंतर आमचा नाशिक, इंदापूर किंवा वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच मार्केटमधला ग्राहक हा राजस्थान आणि गुजरातकडे जातो. थरातला आपलं मार्केट चालू होईल पण त्या ठिकाणी माल हलके असतात आणि हलके ज्यूसवाले त्या ठिकाणी खरेदी करतात. पण राजस्थानमधले माल चांगले झाले चालू की नंतर महाराष्ट्रातल्या मालावरती त्याचा नक्कीच परिणाम होतो. पुढे जाऊन थंडीही चालू होईल आणि थंडी चालू झाली की उत्तर भारतामध्ये आपल्यापेक्षा थंडी ही जास्त असते. त्यामुळे मी ह्या ज्या 2-3 गोष्टी सांगितल्या की दोन ठिकाणच्या मालानी काय परिणाम होणार आहे, गुजरात राजस्थान आणि महाराष्ट्रातला माल हा बऱ्याचशा भागात हा कंटिन्यू चालू अशी परिस्थिती असल्यामुळं आपण आता जास्त थांबू नका. आणि जागेवरती सुद्धा ग्राहक आपल्याला योग्य रेटमध्ये मागायला येणार नाही. त्यामुळे मार्केटिंगमध्ये आपले पैसे करताना आम्ही इतर ठिकाणचे मार्केट बंद होतात आणि पुण्यामधून सोयी सुविधा असल्यामुळं इथून शेतकऱ्यांचे चांगले पैसे बनतात हे आजपर्यंतचा अनुभव असल्यामुळं पुणे मार्केटला शेतकरी प्राधान्य जास्त देतात. त्यामुळे आपल्याकडे तयार असणारा माल आपण तोडता ठेवा हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बंधूंना करू इच्छितो. धन्यवाद.